बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक योगीराज वाघमारे लिखित कादंबरी किटाळ भाग तिसरा बाविकर साहेब रुजू झाल्यापासून ऑफिसमध्ये बराच बदल झालेला जाणवत होता अंतर्गत साफसफाई झालेली होती अडगळ शोधूनही दिसत नव्हती शिपाई साहेबांचं चेंबर पुन्हा पुन्हा साफ करायचा टेबलवरची काच पुन्हा पुन्हा पुसायचा पेन पेन्सिलचं काम नसतानाही तसंच लेटरपॅड ठेवलं जायचं जा। तारीख बदलली की ती चिठ्ठी फाडली जायची म्हणजे आपोआप दुसरी तारीख आणि वार दर्शन चिठ्ठोली झळकायची कोकणात फुलांना कमी नसतानाही फुलदांनी दररोज ताजी तवानी फुलं ठेवलेली असायची पूर्वी टेबलवरच्या काचेखाली गणपतीचा फोटो असायचा आता त्यांच्या शेजारी साईबाबा आणि अक्कलकोट स्वामी कोणी ठेवले समजायला मार्ग नाही बावीकर पूर्वीचेच आहे असं समजून खुर्चीवर बसल्या बसल्या हात जोडायचे ज्यांनी कोणी फोटोची प्रतिष्ठापना केली असेल त्याला मनोमन वाटलं असेल साहेबांची कृपा नक्कीच आपल्यावर राहील दरवाज्यावर साहेबांच्या नावाचा फलक लावलेला होता म्हणजे पूर्वीच्याच फळीवर माझे अधिकाऱ्याचं नाव पुसून आजी साहेबांचं नाव टाकलं होतं श्री रत्नाकर बावीकर कृषी अधिकारी नामफलक अनेकांच्या नावाचे पाहिले होते त्यावर वल अक्षरांची वळणं आणि गोंडसपणा क्वचित ठिकाणी पाहायला मिळतो पण येते तर त्यापेक्षा वेगळे सौंदर्य आणि समर्पकता दिसत होती पार्श्वभूमीवर नारळाचे दोन वृक्ष वाऱ्यावर डोलत होते दोन्ही झाडांमध्ये एक कौलारू घर आहे आणि पलीकडे निळाशार दर्या सूर्य अस्ताला चाललेला लाटावर लालिमा पसरलेला नामफलक पाहून साहेब क्षणभर थांबले व खुदगन हसून चेंबरमध्ये आले पेंटरने किती अर्थपूर्ण फलक रंगवलेला आहे टेबलावर दोन फायली आणि बस्ता ठेवला होता संचिकेला नंबरिंग केलेलं जोडपत्र व्यवस्थित जोडलेली संचिका अस्ताव्यस्त नव्हत्या तर बस्त्यात टपाल रुजू झाल्यापासून टपाल पाहिलेलं नव्हतं म्हणून साहेबांनी फाईली बाजूला सारल्या आणि शांतपणे टपाल पाहायला सुरुवात केली जिल्हा कार्यालय विभागीय कार्यालयाकडून आलेली पत्र त्यात ही महत्त्वाची अतिमहत्वाची तातडी जी असतात त्वरित पूर्तता केली पाहिजे अशी पत्रे त्यांनी बाजूला काढली मग मा काही माहितीपत्रके अहवाल वर वर अवलोकन करून ज्या त्या सेक्शनच्या नावे सूचना लिहून बाजूला ठेवली शेवटी एक अंतर्देशीय पत्र होतं साहेबांनी पत्र हातात घेताच रोमांच उभे राहिले भावना वश झाले उमाळा दाटून आला क्षणात घराचं चित्र समोर उभं राहिलं जीवाभावाची माणसं दिसू लागली त्याने पत्रावरून हळूच हात फिरवला पत्र उघडण्याची घाई झाली होती अधीर झाले होते तरी पण नाजूक खाताना त्यांनी पत्र उघडलं गीताने पत्र लिहिलं होतं तिचं अक्षर ओळखीचं होतं दरात रांगोळी घालताना जसा व्यवस्थितपणा असायचा तसाच पत्रातही दिसत होता वळंदार अक्षर शिरोभागावर दिलेल्या रेषा आणि जिथल्या तिथे पूर्ण विराम शिक्षिका आहे ना ती शाळेत पत्रात घराचं सगळं चित्र दिसत होतं साहेब केवळ अक्षरावर नजर फिरत होते असं नव्हे तर सौ गीता बोलत असून साहेब मात्र ह म्हणून साथ देत आहेत साहेब खाजगी पत्र वाचत आहेत म्हणून ताबडतोब कर्मचारी वर्गही चुपचाप झाला ऑफिसमध्ये शांतता पसरली साहेबांनी पुन्हा पुन्हा पत्र वाचलं शेवटच्या मोडवरचा पत्ता वाचला घरचा पत्ता होता त्यासरशी त्यांना सवने पत्रात पुन्हा पुन्हा आठवण करून दिली होती राहायची सोय केली आहे घर बघितलं का भर वस्तीत बघा शेजारी ब्राह्मण असावेत अडगळीचं घर नको आणि जेवणाचं काय करता कुठे सोय केली आहे की काम करत बसाल आणि पोटाकडे दुर्लक्ष होईल बायकोने सक्त सूचना दिल्या होत्या मागे फोनवरूनही तिने हेच सांगितलेलं होतं बायकांना किती काळजी असते नाही खरंच मायेचं माणूस जवळ असल्याशिवाय माणसाचं जगणं मुश्किल आहे साहेबांना क्षणभर घेवरून आलं आपण खूप लांब आहोत घरचं कुणी नाही परमुल्कात एकटेपण म्हणजे पाण्यातून बाहेर काढलेल्या माश्यासारखं तडपडन ते बराच वेळ अबोल झाले टेबलावरच्या काचेकडे एकटक बघत राहिले क्षण दोन क्षण तसेच गेले आणि एकदम त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक त्यांनी बेल दाबली वेरूच्या वनातून वाजणाऱ्या शिरेसारखा ध्वनी झाला आणि कोथिंबिरी कारकून हजर साहेब हे पॅड घेऊन जा फाईल्स पुन्हा पाहतो हो साहेब आणि हे पहा साहेब सुतार भाऊ साहेबांना पाठवून दे साहेब काय ते जोशी काकांकडे गेले आहेत कशाला कोण जोशी आपल्याला भाड्याने घर पाहिजे ना होय जोशी काकांकडे रूम्स आहेत आपले मागचे साहेब तिथेच राहायचे अच्छा अच्छा येतील थोड्या वेळात साहेबांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसून आली पुन्हा त्यांनी पत्रावरून हात फिरवला आणि म्हटलं गीता तू म्हटल्याबरोबर घराचा शोध सुरू झालाय पक्क झाल्यावर तुला कळवतो घर पाहिलं पसंत पडलं सगळा स्टाप आला होता घर बघायला त्यांचा संबंध पूर्वीपासूनचाच आहे ना आपण काय काल आलेलो स्टाफ मेंबर्स कितीतरी दिवसांपासून जे आहेत काहीजण तर प्रथम नेमणुकीपासून याच कार्यालयात आहेत त्यांचा विश्वास आणि संबंध आपण कशाला शंका घ्यायची सुतार भाऊसाहेबाने ठरवले आणि आपण होकार दिला घर तसं ब्राह्मण वाड्यातच आहे इकडं वाडी म्हणजे चार पाच घरं एकत्र असली की त्याला वाडी म्हणायचं आणि ते खरं आहे कोकणात ऐसपैस जागा कुठं आहे सगळा डोंगर भाग उतरण सपाट जागा दिसली की तिथं घर बांधायचं पाऊस पाणी वारा आणि वादळापासून बचाव करण्यापुरता आडोसा झाला की झालं घर माती तांबडी तांबूस दगड आणि पावसाचं पाणीही गडद लालवट त्यात तग धरून उभी असलेली नारळ पोपळी फनस आंब्यांची झाडं इकडं घर म्हटलं की झाडे असलीच पाहिजे झाडाशिवाय घर नाही आंब्याची दहा पाच झाडं नारळ आणि फणसांची दहा पाच झाडं आणि चार गुंट भाताची शेती असली की इथला माणूस श्रीमंत व्हायचा अशा शेतीला पाणी मिळालं तर त्याच्यासारखा सुखी कोणी नाही आपल्याकडं काही वस्तीच काय गावंसुद्धा बिन झाडीची झाडाचं वावडच जणू असे कितीतरी विचार बाविकरांच्या मनात येत होते कॉलेजला असताना कथा कादंबऱ्यातून कोकणचं वर्णन वाचलेलं होतं तेच त्यांना आठवू लागलं पण काय हो जोशी काकामध्येच म्हणाले काय घरचे लोक आणणार का किती आहेत माणसं छेछे मंडळीनं ना आणणार नाही मी एकटाच राहणार आहे काय लगीन झालं नाही झालं पण मंडळी सर्विसला आहे शाळा मास्तरी नाही छान मग जेवणाचं काय करणार नाही म्हणजे आपली घरगुती खानावळ आहे तिला सांगून ठेवायला बरं बघू आत्ताशी तर घराचा प्रश्न मिटला आहे पूर्वीच्या साहेबांचं घर बावीकरांनी कंटिन्यू केलं घर भाग्यवान होतं जास्त दिवस पडून राहत नव्हतं जोशी काका निर्धास्त होते लगेच त्यांनी मुंबईला आपल्या पोराना कळवलं भाडं आजच्या तारखेपासून सुरू झालं आहे ॲडव्हान्स एक महिन्याचा घेतला आहे डिपॉझिट आणि भाड्यात वाढ केलेली आहे शेख ड्रायवर शिपाई आणि एक मजूर लावून घराची झाडझूड केली घर तसं गदळ झालेलं नव्हतं काल परवाच पूर्वीच्या साहेबांनी रिकामं केलेलं होतं तरी पण आपण राहायला जाणार म्हटल्यावर स्वच्छता केलीच पाहिजे विशेषतः संडास बाथरूममध्ये फिनाईल टाकलं पाहिजे फ्रेशनर ठेवला पाहिजे बल्ब चालू पाहिजेत नळाला पाणी येतं किंवा नाही ते बघितलं पाहिजेत कुठे लिकेज तर झालं नाही ना साहेब राहायला येणार म्हणजे सगळी व्यवस्था केलीच पाहिजे पूर्वीच्या साहेबांचं केलं तर ह्याही साहेबांचं केलं पाहिजे ऑफिसमधल्या दोन खुर्च्याने टेबल आणलं क्वाट तेवढा मालकानं दिला होता तोही कारण त्यांच्या घरात अडचण नको म्हणून येथून हलवला नव्हता मजुरानं मागचं पुढचं अंगण झाडून काढलं दारं खिडक्या पुसल्या केर गदळ उचलून बाहेर उकरड्यावर टाकला माणसांचा वावर झाडझुडीचा आवाज धूळ उडाल्याचा गोंधळ ऐकून जोशीवाड्यातील कुटुंबाना लगेच सुगावा लागला कोणीतरी भाडे करू आलेला असावा म्हणून तो नाईकबाई गडबडनं बाहेर आल्या त्यांचा अंदाज खरा ठरला होता त्या तुळशी वृंदावनाजवळ जात हळूच आवाजात म्हणाल्या होय प्रतिसाद मिळाला नाही एकतर त्या फारच हळू बोलल्या त्यातही त्यात अनुनासिक त्याच वेळी टेबल सरकवासारखी चाललेली मात्र सौ नाईकांना दम पडला नाही त्या पुढे होऊन बोलल्यात म्या काय म्हणते तसा तो मजूर दचकलाच कोण बोलल म्या इकडं बोललय तेव्हा कुठं मजुराचं लक्ष गेलं त्याला हायसं वाटलं काय पाहिजेल नाही म्हणजे त्याने हातवारे करीत कोण आले आहेत असा इशारा केला ओ ड्रायव्हर साहेब ड्रायव्हर शेख दचकून म्हणाला त्याचवेळी त्यांचं लक्ष नाईक बाईककडे गेलं तेव्हा त्याच काहीतरी चौकशी करीत असतील असं त्याला वाटलं काय काकू सौ नाईकच्या चे चेहऱ्यावर तिरस्काराची छाप उमटली मेले मला काकू काय म्हणते मग काय म्हातारी झाले हा या नाईक मास्तराची बायको असा मला नाईक मास्तरीन म्हणत जा चुकलं मॅडम नाही नाईक मास्तरीन बाई हां काय काम असा राहायला कोण येणार असा आमचे साहेब तुमचं साहेब कोण असा काय म्हणजे कोणाचं असा अहो बाई एक गोरा साहेब होता तो देश सोडून गेला त्यांच्यानंतर बामणाशिवाय कोण साहेब असणार असा म्हणतो हो नाही म्हणजे हल्ली कोणाबी जातीचे लोक साहेब होऊ लागलेत कशात काय राहिलं नाही सो नाईक आपल्या ना शेजारी ब्राह्मणसाहेब आल्याचा आनंद झाला होता नाहीतरी जोशीवाड्यात खालच्या जातीच्या लोकांना घर कसं मिळणार सूर्य अस्तार चालला होता डोंगर आणि झाडे असल्याने लवकरच अंधारून यायचं ऑफिसातले सा। कर्मचारी एक एक करीत घराकडे परतू लागले मुख्य रस्त्यावर वर्दळ सुरू झाली रिक्षा चारचाकी मोटारसायकलींची दाटी झाली होती चौकाशिवाय गर्दी हे समीकरण झालेलं होतं लगबगीने घराकडे परतणाऱ्या आणि शेवटच्या बसने गावाकडे जाणाऱ्याने रस्ते कोंडून गेले होते समुद्रावरून येणारा शीतल वारा टपरीवरच्या वडापाव मिसळ कच्ची दाबेलीचा कसनुसा वास परिसरात घुमत होता माणसं फळकुटावर बसून खात होती तर कोणी उभ्या उभ्याच कट चहागेत गप्पा मारित होते चवीने घुटके संपवित होते अशा माहोलामधून बावीकर साहेबांना शेख ड्रायव्हरनं नवीन रूमवर आणून सोडलं गाडी जोशीवाड्याकडं पार्क केली मागचे साहेब तिथेच गाडी पार्क करायचे एव्हाना वाड्यातील सर्व कुटुंबांमध्ये दिवे लागलेले होते तुळशी वृंदावनासमोर दीप लावलेल्या होत्या वाऱ्याच्या ज्योताने फडफड करीत होत्या प्रत्येक घरातला नोकरदार पुरुष एक एक करीत घरात आले होते फ्रेश होऊन उसरीवर आराम खुर्चीत विसावले तोपर्यंत सौभाग्यवतीनं चहाचा कप हाती दिला एक घोट घेतल्यावर विनायकराव तलाटी यांनी सौना विचारलं नवीन भाडेकर आले वाटतं हो गाडी त्यांचीच दिसते बहुतेक साहेब असावा मग सौ नाईक मास्तरी काकूने माहिती कशी काढली ते सविस्तर सांगितलं दिवसभर भाडे करून आवर्जून सांगायला मास्तरी कशा गेल्या ते पण एवढंच नव्हे तर वाड्यात आणखी एका ब्राह्मण कुटुंबात जी भर पडली त्या आनंदाने सांगत सुटल्या होत्या विनायकरावांचा चहा संपला बायको जे सांगत होती होते ते असं का म्हणून ऐकून घेत होते नंतर विनायकराव म्हणाले अगं माझा सदरा कशाला नवीन भाडेकरूंना भेटून येतो बदलून आलेल्या माणसाला पर्क वाटू नये हो खरं आहे त्यांनाही वाटेल तुम्ही पहिल्यांदा आलात माणसाला आठवण कायम राहते ना सौने सदरा दिला विनायकराव अंगणात आले एव्हा रमाकांत देशपांडे बँक मॅनेजर हरिभाऊ लांजेकर पोस्टमास्तर दिनू अण्णा कारकून महावितरण शिवाजीराव भोसले एक्टी ड्रायव्हर आणि कालिदास पानवडकर कंपाऊंडर आपापल्या अप अंगणात आले होते नाईक मास्तरनीचा संदेश घरोघर पोहोचलेला होता विनायकरावने बँक मॅनेजरला हाक मारली मॅनेजर साहेब काय भाऊ साहेब वाड्यात नवीन कुटुंब आले हो सांगितलं आमच्या बाईसाहेबांनी चला भेटून येऊ काही हरकत नाही मॅनेजर साहेबाने इतरांनाही हाका मारल्या हा। आणि एक एक करीत बावीकर तथा नया पडोसांच्या ओसरीवर आले शेख दारात उभा होता तो लगेच आत गेला आणि साहेबांना अवगत केलं साहेब काय साहेब लोक आलेत बाविकर आश्चर्य करू लागले यावेळी कोण पटकन ते बाहेर आले पाहतो तर पाच सहा जण अंगणात उभे नमस्कार या या अरे शेख सतरंजान बरं मंडळी आत बसायचं की बाहेर नाही बाहेर बरं आहे क्षमा असू द्या एवढ्यांना बसायला खुर्च्या नाहीत अजून सामान शिफ्ट केलं नाही ना, ना। बावीकर साहेबांनी हसत हसत असमर्थता दर्शवली तसं विनायकराव एकदम म्हणाले असू द्या हो असू द्या बसू सतरंजीवर दिवसभर खुर्चीवर बसून कंटाळा येतोय बूड कधी जमिनीवर टेकवीन असं होतंय अगदी लाखातलं बोलला भाऊसाहेब नाईक मास्तराने टेकू दिला सतरंजी अंथरली प्रत्येकजण कुठं बसायचं याचा अंदाज घेत असताना शिवाजीराव भोसले एका कोपऱ्यावर बूट टेकवीत म्हणाले हा हा काय बरं वाटतंय अहो आपली भारतीय बैठकच उत्तम आहे पोस्ट मास्तर म्हणाले भारतीय की हिंदुस्थानी बैठक म्हणायचं ते देशपांडे मॅनेजर साहेबांना विचारा नाईक मास्तरांनी कळ काढली मास्तर बोला बोला मी कोकणातला कोकणात वाढलेला मला भारतीय अथवा हिंदुस्थानी बैठक ठाऊक नाही मग आमची कोकणी बैठक सगळ्यांपेक्षा उत्तम आहे अहो हे काय कोकणी बैठक अजून कुठून काढली इथून आम्हाला नाही कळालं नाही कळायचं त्याला कोकणात जन्म घ्यावा लागतो तरी स्पष्ट बोला ना विनायक रवानी तैगादा लावला हे पहा कोकणात सपाट जमीन नाहीच सगळे चढ उतार डोंगर कडे कपारी तेव्हा बूट टेकायला सपाट जागा कुठं आहे नेहमी उकीड व बसायचं तेच आम्हाला सोयीचं आहे म्हणून आम्ही म्हणतो कोकणी बैठक मॅनेजर साहेबांच्या खुलाच्यावर सगळे हसून दाद देऊ लागले बावीकर सुद्धा हसू लागले चला आह वाड्यातले भाडेकरू खेळी मिळीचे आहेत त्यांच्याबरोबर राहून नोकरीचा कालावधी सुक्कर जाईल हे निश्चित असं त्यांना वाटू लागलं बरं मंडळी विनोद गप्पा सोडून द्या नव्या भाडेकरूचं आपण स्वागत करूया त्यांचं अभिनंदन करूया भाविकराने आनंदाने आणि विनयाने त्यांचे आभार मानले साहेब हा आधी आमचा परिचय करून देतो हे बँक मॅनेजर हे शाळा मास्तर मी तलाठी ते शिवाजीराव भोसले आणि ते पाकिटला तिकीट लागल्यागत गप्प बसलेत ते पोस्ट मास्तर अचानक सर्वांना हश्याची उसळीच आली क्षणवर जोशी काका गडबडून गेला मित्र हो माझा परिचय करून देतो मी रत्नाकर बावीकर तालुका कृषी अधिकारी छान आपल्यात मोठा अधिकारी आला आहे त्याचा अभिमान वाटतो बर साहेब आपलं गाव मी मराठवाड्यातला असं असं पण काय हो इतक्या लांब कशी काय बदली झाली तक्रारीवरून तर नाही ना छे तसं नाही शिक्षा म्हणून तसं अजिबात नाही रुटीन म्हणून बदली झाली आहे सरकारला वाटतं करावी बदली केली काही हरकत नाही राहा चार पाच वर्ष कोकण फार चांगला आहे हो इथली माणसं नारळातल्या पाण्यासारखी फणसातल्या गऱ्यासारखी हाप्पूस आंब्यासारखी गोड आहेत मध्येच कोणीतरी छाती फुगून सांगत होता तेव्हा विनायकराव म्हणाले काही माणसं पोपळीसारखी तुरट आणि विंचवासारखी दंश करणारी ही आहेत हा ते जाऊ द्या हो भलतंच आपल्या प्रदेशाचं वाईट वर्णन करू नये नाही वास्तव सांगितलं अहो तुम्ही चार वर्षे काढलीत तुम्हाला त्रास झाला नाही बरं साहेब काय कुटुंब कधी आणणार छे, छे? कुटुंब आणणार नाही माझी मंडळी मास्तरी आहे मुलं शिकत आहेत तेव्हा कसं जमायचं हो ते सुद्धा खरं आहे दिनवांना महावितरण साहेबांना सुबती कायमची मिळाली म्हणजे कसं ते पण एकटेच राहतात पोरं सातारा जिल्ह्यात गावी राहतात मग प्रत्येकजण आपापल्या कार्यालयातील अनुभव सांगू लागतात त्यापेक्षा घरमालकांच्या गमती जमती वाड्यातल्या सुखदुःखाच्या पोरासोरांच्या शाळा परीक्षा त्याचबरोबर खेळ भांडणातून उद्भवलेल्या प्रसंगांचे थोडक्यात वर्णन करून भाविकरांना पहिल्या भेटीतच खूप काही पाठ दिला वाडा आतून बाहेरून समजला भाविकरांना आपोआपच महत्त्व वाटू लागलं एवढ्यात शिवाजीराव म्हणाले नायक गुरुजी काय नुसत्याच गप्पा मग चहा पाण्याचं कोणी नाव काढा ना खरं तर मी चहा द्यायला पाहिजे पहिल्यांदा माझ्या घरी आलात ना बावीकरांनी चूक कबूल केली साहेब तुमचं कुटुंब असतं तर आम्ही आग्रहानं चहा घेतला असता पण तुमचा नाइलाज आहे नाराज होऊ नका मी बोलू कोपऱ्यात बसले दिनूंना बोलले लोक अचानक ऐंशीचा बल्ब फाडकन लागावा तसे धक्का बसल्यागत म्हणाले बोला की दिनकर राव हो। आता चहाची वेळ नाही जेवणाची वेळ झाली मी साहेबांची जेवणाची सोय करतो झालं तर वा वा दिनो अण्णा मांडलं बरं का मंडळी उठा खूप वेळ झाला आहे पहिल्याच बेटीत त्रास देणं बरं नाही असं म्हणून साहेब लोकांनी आपापल्या घराकडं प्रस्थान केलं दिनवांना आणि बाविकर साहेब खानावळीकडे जाऊ लागले पहिल्या भेटीत वाड्यातील भाडेकरूंनी दाखवलेल्या अगत्याबद्दल बावीकरांना भडबडून आलं कार्यालयाच्या स्टाफनं दाखवलेली आत्मीयता आणि शेजाऱ्यांनी दाखवलेलं प्रेम बघून त्यांना इथे नोकरी करणं त्रासाचं वाटणार नाही खरंच कोकणी माणसाचं वागणं वरून नारळासारखं टणक असलं तरी आतून मात्र गोड खोबरं आणि पाण्यासारखं आहे वरून जरी दिसायला फणसासारखी ओबडधोबड दिसत असली तरी आतील गऱ्यासारखी गोड आहेत बाविकर असे काही भाई मनाशी बोलत असताना ते कधी खानावळीत पोहोचले ते समजलंच नाही वास्तविक आपण दिनवाण्णाला त्रास द्यायला नको होता तेही आपल्यासारखेच एकटे राहतात आपण लगेच त्यांचं निमंत्रण स्वीकारायला नको होतं पण चार चौघात निमंत्रण दिल्यानं नाईलाज झाला शिवाय सुरुवातीलाच असा शिष्टपणा दाखवायला नको म्हणून ते दिनू अण्णांबरोबर खानावळीत आले आय आम्ही आलोय यावा साहेब यावा हात पाय धुवा आता ताट वाढते दिनू अण्णांनी वर्दी दिली दि आणि खानावळीच्या मालकिनीने आतूनच दखल घेतली त्यांनी हात पाय धुतले आपल्याच हातरूमालाने तोंड हात पुसले टेबलवर बसले बावीकरणे हाळीत होते खानावळ काय ती खानावळी सारखीच असते थोडीच हॉटेल किंवा रेस्टॉरंटसारखी असते शिवाय कोकणातला दुर्गम तालुका त्यात कुठं चांगली खानावळ असणार आणि गिरायकही किती येणार असा अंदाज भाविकर करीत होते तर दिनवांना म्हणायचे शहरात यासारखी खानावळ नाही घरगुती जेवण स्वच्छ आणि चविष्ट आ हा हॉटेलचं जेवण ते काय मी येथे आल्यावर हॉटेलात खाऊन बघितलं पण मानवे ना बघा तवा मला ह्या खानावळीचं नाव सांगितलं बावीकर हं हं म्हणून ऐकत होते पाटावर बसून जेवणारे दोघे तिघे ढेकर देऊन उठले त्याचवेळी बाईने एक ताट आणलं आणि दिनू अन्नाच्या टेबलावर ठेवलं तोच अन्ना दचकून म्हणाले अजून एक ताट आणा माझे गेस्ट आहेत आधी सांगू नव्हतं भाई बोलण्याच्या नादात राहूनच गेलं बरं बरं आता आणते असं म्हणून लक्ष्मी आत गेली दिनू अण्णाने आपलं ताट बाविकरांकडे सारलं आधी गेस्ट समान अहो असं कसं म्हणत बाविकरांनी ताट अण्णांकडे सारलं घ्या मला आणते ना नाही तुम्ही घ्या असं तू मी तू मी करत असतानाच लक्ष्मीनं ताट आणलं आणि दिनू अण्णांपुढं ठेवून बाजूला उभ्या राहिल्या लक्ष्मी जी हे माझे गेस्ट बाईनं हात जोडले बावीकरांना सुखद धक्का बसला येथे बदून आले साहेब मोठे साहेब आहेत जोशीवाड्यात म्हणजे माझ्या शेजारीच राहतात अण्णा आधी सांगायचं तरी एगळं केलं असतं साहेबांना साहेपाक पसंत पडतो की कसं बाई छान आहे अण्णाला नावं ठेवून येत बावीकर बोलून गेले साहेब कवा आला असा दोन एक दिस झाला अगो बाई मग जेवणाचं कसा केला दिनू अण्णा आणि बावीकर हसू लागले तवाच आपल्या खानावळीत येऊ नव्हतं का असं त्यांना विचारायचं होतं तर दिनू अण्णाला आजच ओळख झाली हे सांगायचं होतं जेवा बोलत बसला तर खाणं कसं व्हायचं पुन्हा कुणी बोललं नाही मध्येच लक्ष्मी यायची गरम पोळी घ्या म्हणायची पुन्हा दोन पापड तळले भातावर तूप घातले आग्रह करीत होती जेवण झालं हात धुतले सोप घेतली असं निघायचं तर लक्ष्मी म्हणाली अण्णा काय साहेबा जेवण कसा वाटला खेड्याची खानावळ हाय म्हणून म्हटलं वाह झक्कास बरं असं जेवण आठवड्यात कुठे जेवलो नाही बाविकराने अगोदरच सांगून टाकलं मी काय म्हटलं तुमचं जेवण कुणाला बी आवडल्या बिगार राहत नाही तुमका हाताला चव आहे दिनवांना बोलले हे काय अण्णा पाहुण्याला आवडलं त्यातच आलं लक्ष्मी लाजून म्हणाली बरं लक्ष्मी माझ्या नावे एक गेस्ट टिपून ठेवा हे हो मन्जे, मन्जे का अण्णा गेस्टचे काय कोणी पैसे घेतं म्हणजे तुमचे म्हणजे गेस्ट माझं कोणी नाहीत का पाहुणा घरी आला तर त्याला कोणी जेवायला देत नाही छे छे असं कसं मी देतो पैसे बावीकर संकुचन म्हणाले का रे का म्या जेवायला आणला आणि तुमका पैसा देणारा नाही अशी रीत आम्हा कोकणात नाही साहेब साहेबांचं नाव नाही सांगितलं हेच देशावरचे तरी मराठवाड्यातले अगं माय आमच्याच भागातले की मग तर म्या पैसे घेणारच नाही साहेब जेवढे दिस आहेत तेवढे दिस या पैसा देऊ नका अगं लक्ष्मी म्या नाही ऐकणार आता बाविकरांची पंचायत झाली काय बोलायचं म्हणून स्वतः विषय काढला मराठवाडा म्हणजे कोणच्या गावच्या लातूरकडचे अरे मी पण तिकडतात कोण गाव बीड जिल्हा अगं शिविशे झालीच की तसं दोघेही हसले बाकीची गिरायक बघत होती दिनू अण्णा आ करून बघत होते अण्णा बघा बरं किती जवळची माणसं आहेत कोणत्या ऑफिसात बदली झाली आहे शेतकी खात्यात म्हणजे सुतार भाऊसाहेब सांगायचे नवीन साहेब येणार आहेत हो त्यांच्याच ऑफिसातले बरं झालं बाई बाविकरांना काहीच कळे ना आपण येणार असल्याचं गावात माहीत झालेलं दिसतं कर्मचाऱ्यांना काही कामं नसतात हेच खरं चला निघू हो पण साहेब सांगून ठेवते तुमचं कुटुंब येईपर्यंत इथंच जेवायचं आपलं घर समजून बाविकर आणि दिनूंना दचकलेच उद्या मच्छी करते आजच नाकवाला सांगून ठेवते अहो मला काय मांसाहार चालत नाही असंच ना हो असू द्या हो असं प्रत्येकजण म्हणतं मला मासे चालत नाहीत पण लक्ष्मीच्या हातचे मासे बघा खाऊन कोकणात यायचं आणि हापूस फणस करवंद आणि मासे खायचे नाहीत म्हणजे खूप झालं अहो तुमच्या आधीचे साहेब असेच म्हणायचे पण पुढं माशाशिवाय त्यांना जेवण गोड लागत नसे काय लक्ष्मी खरं आहे ना लक्ष्मी हसली आणि आत गेली बाकीची ग्राहकं जेवणासाठी खोळंबली होती दिनू आणि बावीकर वाटेला लागले अण्णा लक्ष्मी फार बोलकी आहे हो पण ती लातूर सोडून इकडे कशी आली त्यांची आपल्याला काळजी कशाला विचारूया ना हळूहळू मला सुद्धा माहीत नाही त्या इकडे कशा आल्या त्या पण साहेब काय सुतारने तिला सांगायची काय गरज होती मला तर आत्ताच तिच्या सांगण्यावरून समजत आहे असो पण एक सांगतो ऑफिस कर्मचारी असल्या कामात फार हुशार असतात ना सगळीकडे अशीच बॉम्ब आहे तरी पण आपण सावध असलं पाहिजे स्थानिक मंडळी आहेत ही त्यांना त्यांचा स्वार्थ कळतो म्हणून पुढारी आमदाराला हाताशी धरतात बरं आपला वाडा आला काय लागलं गेलं तर आवाज द्यायचा बरं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद